रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पनवेलमधील महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देण्यात आलेल्या 6 शवपेट्या, जनरेटर सेट, फिजिओथेरपी साहित्य, एक्सरे रूम, लेड पार्टिशियन आणि अपघात विभाग ऑपरेशन थिएटरमध्ये सी आर्म युनिट इत्यादी साहित्याचा लोकार्पण सोहळा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व पनवेलचे कार्यक्षम आमदार रोटेरियन प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करून महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे झालेल्या या कार्यक्रमात पनवेलचे कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सदर प्रोजेक्टसाठी सहकार्य करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन सुधीर कानपिळे, क्लबचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रमोद गांधी, माजी अध्यक्ष डॉक्टर प्रकाश पाटील, माजी अध्यक्ष प्रकाश शृंगारपुरे, कंत्राटदार राहुल नाईक आणि ऋत्विक शहा आदी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर डॉक्टर कविता चोतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, सिव्हिल सर्जन डॉक्टर सुहास माने, डॉक्टर बसवराज लोहारे, ट्रस्टचे सचिव राजेंद्र ठाकरे, क्लबचे अध्यक्ष हरमेश तन्ना, सचिव कल्पेश परमार, डॉक्टर एन सी जनार्दन, अलीभाई वोरा, डॉक्टर संपत ससाने, सैफुद्दीन वोरा, प्रमोद वालेकर, हितेन राजपूत, जितेंद्र बालड, नीलम शहा, ध्वनी तन्ना आदी मान्यवरांसह बहुसंख्य रोटेरियन आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रोटरी क्लबची सेवा पनवेलकरांसाठी एक वेगळा आदर्श निर्माण करणारी आहे असे प्रतिपादन केले. पनवेलकर हे सातत्यानं अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या सामाजिक योगदानामध्ये पुढे राहिलेले आहे. रोटरी क्लब जसं पनवेल इंडस्ट्रियल टाउन असेल तसे अन्य सर्व रोटरी क्लब यांनी देखील सातत्यानं परिसर योगदान वेगवेगळ्या पद्धतीनं या पनवेल शहर, तालुका, ग्रामीण आणि सगळ्या परिसरासाठी सातत्यानं दिलेलं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की एक ज्याला इंग्लिश शब्द आहे हेल्दी कॉम्पिटिशन, सकारात्मक अशी चढावळ जर लागली की आम्ही हे युनिट करतो, आम्ही हे प्रोजेक्ट करतो, अशी जर स्पर्धा लागली तर त्याच्यातून अनेक चांगल्या गोष्टी घडू शकतील. डायलिसिसचं इथं युनिट 2 आता चालू आहे आणि अजून 4 एकूण 8 म्हणजे 6 आता त्याच्यामध्ये आणखीन इन्स्टॉल होत आहेत, ज्याचा उल्लेख महापौरांनी केला. ब्लड स्टोरेज युनिट सुरू हे आपलं म्हणजे त्याची तयारी त्यांनी केलेली आहे. जिल्हा नियोजनमधून काही वेळेला त्याच्यासाठी फंड रिझर्व ठेवलेला होता आणि त्याच्या कालावधीमध्ये मला वाटतं तो कोविडसाठी वापरला गेला असेल, पण ते सुरू होईल. आणि मग त्याच्याच बरोबरीनं एक एक करत या सगळ्या सुविधा जर या ठिकाणी मिळाल्या, अनेक आपल्यापैकी डॉक्टर स्वतःची प्रॅक्टिस करतायत आणि त्या त्या ठिकाणी जनतेला जी मदत करतायत ती करण्याचा प्रयत्न करतायत, पण जेव्हा शासकीय सुविधा अशा पद्धतीची निर्माण होते तर त्याच्यामध्ये जाऊन जर कॉन्ट्रीब्युशन करता आलं तर निश्चितपणानं मला असं वाटतं की ती संस्था, त्या संस्थेचं कार्य मोठं होत राहतं. आज कितीतरी पेशंट्स या हॉस्पिटलमध्ये रोजच्या रोज येत आहेत, आपापल्या रोगावरती ट्रीटमेंट घेत आहेत. मला वाटतं की त्याच्यातून मिळणारं समाधान आहे, पुण्य मिळेल, ते पुण्य गाठीशी कुठे ठेवता येईल आणि किती वर्षासाठी ते राहतं स्टोर, त्याच्यावरती इंटरेस्ट मिळतो का किंवा ते नष्ट होत नाही का मला माहिती नाही, पण ते समाधान आहे, ते चिरस्कारलं आहे, ते कायमस्वरूपी टिकणार आहे. आणि मला असं वाटतं की ते आपल्या सगळ्यांच्या कामानं आपल्याला सगळ्यांना मिळत असणार. मी या कार्याबद्दल पुन्हा एकदा इथं उपस्थित सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. सर्जरी होते, मग बिंदास डॉक्टर सर्जरी करायला घाबरणार नाही होता, सगळी सर्जरीमध्ये इन बिटवीन
सेलिब्रेट मिळत नाही. अशा वेळेला सर मला वाटतं आपल्या एवढी मोठी बिल्डिंग आहे, तर आपल्या एका बिल्डिंगमध्ये एवढी जागा तरी मला वाटतं लढवायसाठी सुरुवातीला आपण काय एक्सपॅन्शन नंतर होईल सर आपण याला मान्यता द्यावी आणि ते मंजूर करावं. त्यानिमित्ताने एवढीच मागणी आज करते.